गेल्या काही दिवसांपूर्वी अश्लील लावणी सादर केल्याने चर्चेत आलेली आणि वादाच्या भोवऱ्यात सापडलेली रिन स्टार गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती तिच्या लावणी कार्यक्रमात चेंगराचिंगरी होऊन एकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने चर्चेत आली आहे. आता असं कोणीही नसेल की ज्यांना ही गौतमी पाटील माहीत नसेल. सोशल मीडियावर असलेल्यांना तर ती परिचित होतीच, तर सोशल मीडियावर नसलेल्यांना बातम्यांच्या माध्यमातून गौतमी माहीत झाली आहे. गौतमी पाटील ही मूळची धुळ्याची आहे. 26 वर्षीय गौतमीचं शिक्षण 10वीपर्यंत झालंय. गौतमी सांगते की तिने लावणीचं किंवा नृत्याचं कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नाही, तर इतर कलाकारांच्या लावणी बघून आपण लावणी शिकल्याचं गौतमी सांगते. मागील 10 वर्षांपासून ती या क्षेत्रात कार्यरत आहे. तर गौतमी तिच्या लावणी कार्यक्रमावरून वादात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्या लावणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अंग प्रदर्शन करणाऱ्या साडीवरून अनेक लावणी कलाकार संतापल्या होत्या. लावणीची परंपरा धुळीत मिळवण्याचं काम या व्हायरल होणाऱ्या मुली करत आहेत असा सूर नेटकऱ्यांनीही धरला होता. खरं तर या एकूण प्रकारानंतर गौतमीने रितसर माफीही मागितली होती, मात्र आता यामध्ये आणखी भर म्हणून सांगली जिल्ह्यातील लावणी कार्यक्रमात गौतमीने तिची लावणी सादर केली. नेहमीप्रमाणे गौतमीचा डान्स पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली आणि या दरम्यान गर्दीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. या सर्व घडलेल्या प्रकारावर आपलं मत मांडण्यासाठी गौतमीने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत गौतमीने काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. आता कोण शिक्षक आहे, कोण काय, मला काही माहित नाही. आणि कोणीही डान्स केला नाहीये, म्हणजे स्टेजवर माझ्यासोबत किंवा काय कोणीही डान्स केला नाही. फक्त एवढंच होतं, स्टेजवर पण गर्दी होती, कारण की खालचे प्रेक्षक पण वर येत होते. आम्ही खाली पाठवायचो पण परत ते वर यायचे. आणि एवढी प्रचंड गर्दी होती ना, खूप गर्दी होती. थोडे पहिलं लोक कमी यायचे, आता जाईल तिथं कुठून कुठून लोक येत आहे. मीच डोक्याला हात लावते, कुठून येत आहे लोक, लांबून लांबून टू व्हीलर वर येत आहे, कोण टेम्पो करून येत, टेम्पो वर येत, कोण काय कसं येत आहे, असा विषय व्हायला लागला. डान्स डान्स बघण्यासाठी लोक येत आहेत लांबून, आणि एवढी गर्दी होईल हे मला पण माहिती नव्हतं. जिथं जाईल तिथं गर्दी होतीच आहे. सुरुवातीला तर मी केलंच, माझी चूक झाली, पण आता मी सुधारणा केली आहे त्यावर, फार सुधारणा केली. म्हणजे सुधारणा म्हणजे झालीच आहे पूर्णपणे. तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ बघा, अश्लील अजिबात नाही आहे, आता सगळं व्यवस्थित आहे. त्यामुळे आता या पत्रकार परिषदेत गौतमीने दिलेलं स्पष्टीकरण आणि तिने मागितलेली माफी, तिचं ट्रोलिंग थांबायला पुरेसं ठरणार का, हा प्रश्न कायम आहे.